सहा संघ तुम्हाला एकमेकांसमोर खेळताना या स्पर्धेमध्ये पाहा लागणार एकूण प्रत्येक संघाचा विचार केला तर पाच पाच सामने एक एक संघ मात्र खेळणार आहे आणि आतापर्यंत आपण पाहिलं तर या एक सामना आजच्या दिवसामध्ये आपण पाहिला तो एकतर इथे मात्र पाहायला लाभला आणि सहजपणे मात्र या ठिकाणी आपण पाहिलं तर या ठिकाणी शिवनेरी फलटन या संघाला मात्र पराभूत केलं पहिल्या सामन्यामध्ये जंजिरा सुपर किंग्स या संघाला आणि त्यामध्ये आपण पाहिलं चांगली फलंदाजी दत्ता दिगडकर ची आपण पंचवीस दाबा त्याने जोडल्या त्यानंतर रोशन दिगाडकरने तुला मात्र चांगली साथ दिली त्याने सुद्धा मात्र अठरा धाबा जोडल्या आणि हाय स्कोरिंग मात्र पहिला सामना मात्र या ठिकाणी आणि याच्या दिवसातले मात्र दुसरा सामना आपण पाहणार आहोत किंग्स इलेव्हन सिंधुदुर्ग प्रथम तुम्हाला बॅटिंग करताना मात्र स्पर्धेमध्ये पाहायला मिळणार आहे आणि आमची दोन्ही ऑफिशियल पंच आता मात्र मैदानाच्या आतमध्ये जात असताना एकीकडे पावचल दैवत वेलेकर आहेत आणि त्यांच्या सोबतीला आहेत गुणेश पाटील तर सलाबीज जोडी मैदानाच्या आतमध्ये जात असताना दोन्ही अनुभवी खेळाडू आहेत पाहू राजेंद्र भंडारे आणि पाहू शकाल आपण रॉकी मग अजयने उल्लेख केला की केपीर मध्ये एकमात्र असा खेळाडू आहे की त्यांनी आपल्या नावावरती एक विक्रम प्रस्थापित केलेला आहे सलग सहा चेंडूवरती सहा षटकार मारणारा चौकार मारणारा एकमेव फलंदाज रॉकी यांना तुम्ही आपण मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल किरवडीचे समाजसेवक बजागे सुद्धा मात्र या ठिकाणी उपस्थित झालेल्या आहेत अनेक वर्षापासून त्यांच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला मोठमोठ्या स्पर्धा पाहायला मिळायच्या किरोलीच्या गावामध्ये अर्थ भावेशपूर किरोली संघाचे ते पुरस्कर्ते आहेत आणि आता मात्र या केपीएल मध्ये सर्वांना प्रोत्साहन करण्यासाठी आमच्या मुख्य बासपुटावरती मात्र या ठिकाणी विराजमान झालेले आहेत चौकांची हॅट्रिक जर मात्र या ठिकाणी कुठल्याही फलंदाजने पूर्ण केली तर सन्मान रघुनाथजी बजागे याचकडनं पाचशे रुपयाचा कॅश प्राईज दिला जाणार आहे आणि आता मात्र आपण म्हणू शकतो की शेअर मार्केटमध्ये सुद्धा आता मात्र थोडंसं वातावरण तापलेलं आहे कारण तसे आपण जरी स्पर्धा पाहिली तर किरोली गावाला एकत्रित येणारी स्पर्धा आपण पाहत आहोत मगाशी विश्वास केल्याने मात्र उल्लेख केला की आपल्या गावाची एकी काय आहे आणि त्याच अनुषंगानं मात्र सर्वांना मात्र एकत्रित करणारी के स्पर्धा केपीएल अर्थात किरवली प्रीमियर लीग दोन हजार चोवीस पहिल्या षटकाला मात्र सुरुवात करतोय जितू चोरगे दोन हजार सत्तरशे तुम्हाला मध्ये पाहायला मिळतील वाडिश लॉंगॉन कडे फिल्डर आहे तर एक फिल्डर तैनात केलेला आहे आणि ज्यावेळी आपण ग्रामीण भागामध्ये आपण स्पर्धा पाहत असू त्यामध्ये जी याचं बाटर म्हणून कार्य करतो या ठिकाणी मात्र चेंडूला आपठी दिली आणि काय जबरदस्त मात्र उगता फटका रॉकीला पाठवला मात्र रॉकीच्या बॅटू पाल रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल हा फुल अगदी बॅटच्या रडारमध्ये मिडलिंग आणि सहजपणे मात्र स्क्वेअरलेच्या डोक्यावर चेंडू मात्र या ठिकाणी निघून गेला षटकारानं आपल्या दाबाला आगाज केला त्या ठिकाणी सुरुवात केली आणि षटकारांना मात्र स्वागत केलं आहे गोलंदाज जितूच चला जे स्वयंसेवक आहेत पी ची त्यांना मी विनंती करतो की आपण सिम्मरिश ताबा घ्यायचा आहे कारण जसा चेंडू चे मैदानाच्या बाहेर जाईल तसं तुम्हाला चेंडू परत आणून द्यायचा आहे जेणेकरून जास्त वेळ मात्र या ठिकाणी खर्च होणार नाही याची आपण काळजी करायची आहे अगदी किरवली गावाच्या थोडं आपण बाजूला पाहिलं तरी मैदान आहे आणि आपण मैदानाच्या थोडं पुढे गेले तर तुम्हाला मंदिर नवसाला पावणारा त्या ठिकाणी त्याच ठिकाणी मात्र आपण ही स्पर्धा अनुभवतो के पी एल हो या ठिकाणी चेंज ऑफ पेस थोडासा वेगामध्ये बदल केला आणि स्वप्न मात्र फक्त त्या ठिकाणी ऑफ ड्राईव्ह केला उचलून फेक करताय तत्पुरते मात्र एक धाव त्या ठिकाणी रॉकीटने पूर्ण केली संघाची सिंगलच्या वतीनं सात या आकड्यावरती आपल्याला जाताना पाहायला मिळतो सातत्याने आपण राजेंद्र भंडारी यांचा विचार केला तर जेव्हा जेव्हा त्यांना वेल मिळत असते तेव्हा तेव्हा मात्र त्या ते आपल्या गावाचं प्रतिनिधित्व करताना आपण अनेक स्पर्धेमध्ये पाहिलेला आहेत परंतु आज केपीएलच्या माध्यमातून पाहुशकाला या ठिकाणी किंग्स इलेव्हन सिंधुदुर्ग या संघाचं प्रतिनिधित्व करत असताना औरंगा विकेट पूर्ण एकदा हो सर्व खेळण्याचा परंतु पावसा कारपेटच्या चांगलं शत्रक्षण पाहिलं आपण राहुल होते त्या ठिकाणी जबरदस्त मात्र त्या ठिकाणी कमिटमेंट पाहिले जणू काही आपल्या संघासाठी दोन दाबा त्या ठिकाणी वाचवले असं म्हणू शकतो आपण कारण आपण लॉंगॉन कडे मात्र आउटफिल्ड जर पाहिली तर थोडीशी खालवर आहे आणि या परिस्थितीमध्ये मात्र एवढं चांगलं शस्त्रक्षण करणं एवढं सोपं नाहीये परंतु ते राहुलला मात्र त्या ठिकाणी करून दाखवलं आणि दोन दाबा मात्र या ठिकाणी फलंदाजाने पूर्ण केला दा फलक्या होती नऊ दाबा पहाला म्हणतात बिनगडी बात एक चांगली सुरुवात चांगली पायाभरणी आपण म्हणू शकतोय हो या ठिकाणी पंच करण्याचा प्रयत्न थोडेसे वाकवे लागले होते परंतु चेंडू बाटमध्ये मात्र कुठलाही संपर्क झाला नाही जबरदस्त वापसी जितू चोरगीची आपल्याला पहा लागली कारण पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर तत्तर मात्र चांगल्या लेन लाईनवरती त्याची गुलंदाजी आपल्याला पहा लाभली आणि तुला आता मात्र कुणीतरी मोठ्या फरकपासून थोडस तो मात्र या ठिकाणी शांत ठेवण्यामध्ये त्याला यश आलेला आहे नव्हता फलकवरती पार मात्र प्रशांत बजागी वारंवार काल मंत्री देतोय कारण की प्लेअर म्हणून त्याची संघामध्ये निक्कीच निवड झालेली आहे परंतु या सत्रामध्ये आणखी थोडस प्रशांत मात्र निराश केलाय प्रशांत कुठे मोठ्यापासून फटक्यांपासून परेशान आहे परंतु या ठिकाणी अनुमान या अगोदर चांगलं राहू नाही केलं परंतु या ठिकाणी पाहू शकाल थोडसा मान जजमेंट मात्र चुकीचं पाहिलं आपण आणि त्याच अनुषंगाने त्याच्या डोक्यावर चेंडू मात्र निघून चाललाय चार दाबांसाठी चौकार कारण त्या ठिकाणी आपण पाहिलं तर आउटफिल्ड थोडीशी टणक आहे आणि जेव्हा मात्र चेंडू चेंडू जमिनीवरती लँडिंग झाला त्यावेळी मात्र चेंडूला अधिक बाऊंस मिळाला आणि त्याच अनुषंगाने चेंडू मात्र या ठिकाणी यारिश लॉंगांच्या दिशेने मात्र या ठिकाणी काऊ कॉर्नरच्या डोक्यावर चेंडू मात्र ठिकाणी य चार धावासाठी निघून गेला तेरा धाबा दहा फलक्यावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत हो पुन्हा त्या चेंडूला आपली दिली परंतु परफेक्टली मात्र या ठिकाणी यन पाल अगदी नाकाला सुगंध चेंडू मात्र निघून रक्षकाच्या हातामध्ये निघून गेला आणि या पहिल्या षटकाची समाप्ती पण इशारा करत असताना पहिल्या षटकामध्ये चांगली सुरुवात किंग्स सिंधु सिंधुदुर्ग संघाची आपण पाहत आहोत कारण बिनगर तेरा दाबा। तेरा धाबांची पार्टनरशिप या ठिकाणी यानंतर जो सामना असेल दोन्ही संघांना मी विनंती करतो की आपण नाणेफेकीसाठी सज्ज राहायचं आहे स्टार इलेवन सिंहगड आणि त्यांच्या विपक्षी संघ असेल प्रतापगड रॉयल्स या दोन्ही संघाच्या संगणकाला विनंती करतो की आपण टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबायचं आहे कारण पहिल्या इनिंग ब्रेक मध्ये आपण या ठिकाणी संपन्न करणार आहोत चला लगेच आपण फिल्डिंग लावायची आहे जास्त वेळ घेऊ नका कारण आज प्रत्येक सामना जो आहे तो चार चार षटकाचा आम्हाला या ठिकाणी कम्प्लीट करायचा आहे आणि किमान आजचा दिवस आपण जर पाहिला तर आम्हाला दहा एकूण सामने कव्हर करायचे आहेत आणि त्यासाठी वेल आमच्याकडे मात्र असणं गरजेचं आहे दुसऱ्या षटकाला सुरुवात करील गोलंदाज सांगे इनकडनं प्रज्वल आणि प्रज्वल मात्र आपल्या संघासाठी उज्ज्वल कामगिरी करेल का कारण कुठेतरी विकेटची आवश्यकता आहे कारण पहिल्या षटकामध्ये तेरा धावांची जबरदस्त पार्टनरशिप या दोन फलंदाजांमध्ये पाहिली आपण चला स्पीडअप आप। खास करून आमचे गुड्डू चला आपले पार्टनर बाहेर आहेत परंतु आपण आतमध्ये आहात कारण गुड्डू म्हटलं तर मात्र ही यवन जोडी आपण सातत्याने किरवली गावामध्ये पाहत असतो हो पहिला चेंडू मात्रिकाणी नो नोबॉल आणि त्याच्यावरती फटका चांगला सजवलाय परंतु डी मध्ये फिल्डर आहे चांगली फिल्डिंग दुहेरीचा प्रयत्न फेकी तोडशी संत मात्र या ठिकाणी पाहू शकाल फ्री हिट चेंडूवरती रनआउटच्या स्वरूपात फलंदाज रॉकी मात्र या ठिकाणी बाद झालाय नो नोबॉलचा इशारा होता परंतु रनआउटच्या स्वरूपात मात्र या ठिकाणी राकेश दिगाडकर बाद होऊन मात्र माघारी परततोय आणि तशी लालच भुरी असतं सातत्य आपण ऐकत असतो आणि त्याच अनुषंगाने मात्र एकदा कम्प्लीट झाली होती फिल्डिंग चांगली झाली होती परंतु रॉकीने मात्र त्या ठिकाणी धुविरीचा प्रयत्न केला आपल्याकडे स्ट्राईक ठेवला त्याने प्रयत्न केला आणि त्याच्या अंगलिकाला असं मात्र म्हणावं लागेल आणि अख्या रनआउटच्या स्वरूपात पहिला धक्का लागत असताना या ठिकाणी किंग्स इलेवन सिंधुदुर्ग या संघाला आणि तोही मात्र नोबॉलच्या चेंडूवरती वरती पाण्यापूर्वी एका षटकराच्या सायन आठ डाबांचं आपल्या संघाला योगदान दिलं सुरुवात पहा आपल्या डाबाला षटकाराने केली होती आणि मात्र त्याच्या इनिंगवरती पूर्णपणे पूर्ण विराम लावण्यामध्ये यश आलं त्या ठिकाणी प्रतिस्पर्धी प्रतिस संघाला थोडासा नक्कीच नाराज आहे कारण कॉलिंग सुद्धा मात्र आपण पाहिलं तर रॉकीनेच तिथे मात्र कॉलिंग दिली होती परंतु खराब द विकेट फेक पाहिलं तर नक्कीच या ठिकाणी संत होती आणि आता मात्र नवीन फलंदाज आला सोनू दिगारकर आणि येणाऱ्या बॅटिंग वॉर्डरमध्ये आपण जर पाहिलं तर संजय बजागे पूर्णपणे रेडी आहेत विशाल सुद्धा मात्र त्या ठिकाणी रेडी आहेत की आम्हाला संधी मिळेल का नाही या सामन्यामध्ये खेळण्यासाठी लाँग बॅटिंग लाईन त्यांच्याकडे आहे परंतु सोनू पाहूया सोनूवरती भरोसा दाखवला आता मात्र या ठिकाणी किंग्स इलेवन सिंधुदुर्ग सांग आणि फिरीत चिंडूला मात्र नक्की त्याला किल्ल्याची संधी मिळेल मित्र म्हणजे की या ठिकाणी पहिल्या सेशन मात्र नक्कीच सुरू आहे आणि एक चांगली बेजवडीचा असेल सोनू दिगाडकरसाठी साठी आणि या मोठ्या फरकसाठी आपण सोनूला मात्र खेळताना पाहिलेलं आहे त्याचं ते प्रमुख अस्त्र आहे आणि तो मात्र लेखीत आपल्या भातातून बाहेर काढेल का, का।, ओ, त्याला का हो त्याला सुद्धा मात्र या ठिकाणी फुलटॉस चेंड होता परंतु बीमर नो बॉलचा इशारा म्हणजे या सामन्यामध्ये आता मात्र गोलंदाज प्रज्वल मात्र गोलंदाजी करू शकणार नाहीये असं वाटलं होतं की मात्र तो उज्ज्वल कामगिरी करेल परंतु त्याच्यावर ते बाण लावलं गेलं दोन बिमरचे हात हाताळले फ्रीट कंटिन्यू असेल आणि संघाची अंख्या पाहू शकेल आपण या ठिकाणी एक गडी बाद सोळा दाबा पाहायला मिळत आहेत आता मात्र प्रशांत बजागे जितू चोरगे या मात्र यांचा टेस्ट वाढत असताना कारण प्रज्वल हा त्यांच्याकडे एक प्रमुख गोलंदाज म्हणून त्याची निवड तिथे केली गेली होती परंतु त्याच्यावर बाण लावलं गेलं आणि आता मात्र या ठिकाणी प्रज्वलचं मात्र अधूर शतक आहे ते मात्र पूर्ण करेल कोण हा प्रश्न आता मात्र निर्माण झाला आहे मैदानाच्या आतमध्ये आणि चर्चा आता मात्र त्या ठिकाणी सुरू आहे की एक्झॅक्टली कुठल्या गोलंदाजाच्या चेंडू हातामध्ये द्यायचा कारण आपण विचार केला तर त्यांच्याकडे भरपूर आहेत तुम्ही खंडूचा सुद्धा वापर करू शकता <laughs> खंडू अगदी गुड्डू ता आता मात्र मैदानाच्या आतमध्ये आहेत त्याचा चेहरा पहा त्याचे चेहऱ्याचे हावभाव पहा टेन्स मध्ये आहे परंतु आता मात्र या ठिकाणी हा दुसरा षटक पूर्ण करण्यासाठी अभिषेकचा मात्र वापर केला आहे आणि या षटकामध्ये आतापर्यंत लिगल चेंडू एकही हाताला नाहीये सांगली सुरुवात आतापर्यंत एका षटकात खेळ मात्र या ठिकाणी पूर्ण झालेला आहे सोळा धावा दाफलक्यावरती आहेत आणि चेंडूचा मात्र या ठिकाणी सामना करेल सोनू दिगाडकर चला प्लीज जास्त वेळ घेऊ नका आपण आणि अभिषेक सुद्धा मात्र उर्धा वेगेंट मात्र या ठिकाणी मारा करेल अगदी पंचांच्या डाव्या बाजून आकुटापाचा चेंडू इथे मात्र हुक करण्याचा प्रयत्न परंतु चेंडू मध्ये थोडासा वेग आपल्याला कमी पाहायला मिळाला आणि लाईन सुद्धा चांगली निवडली त्या ठिकाणी गोलाभिषेक न परंतु मित्र म्हणेन की कुठेतरी या, या संधी गमावली सोनून थोडस लवकर फटका तिथे मात्र पिक केला गेला आणि अनुषंगाने चेंडू चंडू मध्ये कुठलाही संपर्क मात्र झाला नाहीये पण त्याचा बायचा इशारा तिथे मात्र पाहिला आपण अवंत धाव धाफालक्यामध्ये जोडली गेली सतरा धाबा दाफालक्यावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत हो जबरदस्त फटका अगदी स्वाटेस्टा करावं लागते वारीश मुढाफकडे मात्र मात्र त्या ठिकाणी होते परंतु ऑफचा चा प्रशांत चंडुवर्ती वेगानं मात्र पोहोचला आणि त्याच अनुषंगानं एक धाव त्या ठिकाणी राजेंद्र भंडारी यांच्या बाट फिथून आपल्याला बाला चांगली फिल्डिंग प्रशांत करणं पाहिले आपण आणि कुठेतरी चांगल्या आ... लेंथ वरती अभिषेक मात्र ठिकाणी चेंडूच्या हाताने हे एक चांगली बाब आहे हो या ठिकाणी आ... मात्र ठिकाणी चेंडू वरती नजर नाहीये मोठा फटका मात्र सातत्याने खेळण्याचा सा प्रयत्न सोनू दुग्या करतोय परंतु मिडलिंग मात्र परफेक्टली होत नाहीये आणि अभिषेकचा आपण जर विचार केला तर मात्र कुर्तरी हलूवारपणाने चेंडूच्या हाताने जास्त चेंडूवरती मात्र जोर देत नाहीये आणि त्या अनुषंगाने मात्र एक चांगली तिथे मात्र पिक केली आणि त्या लेंथ वरती मारा करतोय मात्र या ठिकाणी पहा मध्ये पाठवला आउट ऑफ पार्क सात आबांसाठी आला हा शॉर्ट जबरदस्त शॉर्ट सिलेक्शन सातत्याने मात्र याच फटका केल्याचा मात्र सोनू प्रयत्न करत होता परंतु अखेर सोनूच्या बाटमधून मधून मात्र हा पहिला ब्लास्ट आपल्याला या ठिकाणी आणि या ठिकाणी हा रिप्ले पहा चेंडू जातोय जातोय जातो आणि सहजपणे मात्र या ठिकाणी चोवीस धाबा एक गडी मात्र या ठिकाणी फक्त गमावलाय किंग्स इलेव्हन सिंधुदुर्ग संघानं कारण पुरंदर वारी संघानं मात्र टॉस जिंकून प्रथमता गोलंदाजी करण्याचा निर्णय त्यांनी स्वीकारला होता आणि आतापर्यंत मात्र चांगला धाबा आपल्याला फलक्यावरती पाहायला मिळत आहेत अजूनही मात्र या षटकातील शेवट चेंडू शिल्लक आहे हो या ठिकाणी पहा ठिकाणी डायरेगिट परंतु फलंदाज नॉट आउट आहे आणि हे पाहता पाहता मात्र दोनदाबा कम्प्लीट होता असताना परंतु हा रिप्ले पहा एक क्षण असं वाटलं होतं की सोनूला एक्झॅक्टली स्वेअर चेंडू आहे का हो आणि अशा रीतीने मात्र डायरेक्ट हिट सुद्धा मात्र त्या मात्र परंतु ठिकाणी फलंदाज जर आपण पाहिले एक चेंडू शिल्लक आहे कॉपिंग बीच मध्ये सुरक्षित पोहोचत असताना दाफलका या दाबा आपण जर पाहिले तर सव्वीस ट्वेंटी सिक्स काय जबरदस्त मात्र ती लेंथ पाहिली आपण अभिषेकच्या वतीनं सर्वांना चकित करणारी ती लेंथ होती अगदी तुमच्याकडे जर अशा प्रकारचं मात्र वरेशन करण्याची ताकद असेल तर तुम्ही किती मोठ्या फल्यांना शांत ठेवू शकता परंतु इथे मात्र सोनू सोनुद्दी बरसलाय आणि मात्र ठिकाणी अजून एक त्याच्या बाटमधून दर्जेदार शॉट पाला बोलतो यातासाठी हा षटकार दोन षटकांच्या समाप्तीनंतर फलक्यावरती आपण धाबा जर पाहिला तर एक गिडी बाद बत्तीस म्हणजे सोळाच्या धाव गोतीने धाबा मात्र आपल्याला पुढे जाताना पाहा बोलतात आणि जर याच अनुषंगाने तर धाबा येत राहिले तर सिक्स्टी प्लस हा आकडा मात्र आपल्याला पाहायला मिळू शकेल आणि लगभग आपण जर अभिषेकचा जर स्पेल पाहिला तर सतरा धाबा या षटकामध्ये आपल्याला एकंदरीत पाहायला मिळाला आणि जर आपण एकदा जर पुन्हा जर काउंट केला या के जर मात्र तर एकोणावीस धाबा या षटकामध्ये आपण येताना पाहायला आपल्याला खूपच महाग षटक आणि त्याच अनुषंगानं बत्तीस धाबाल आपल्याला पाहायला आहेत जबरदस्त आपल्याला केपिलच नियोजन पाहायला मिळतोय दोन षटकांचा खेळ इथे मात्र संपन्न झाला आणि खूपच आपण जर पाहिलं तर या ठिकाणी कडक उन्हा आहे अशा उष्णतेमध्ये खेळत असताना मात्र खेळाडूंची ऊर्जा जी असते मात्र सातत्यानं कमी होत असतं आणि ती ऊर्जा वाढवण्यासाठी मात्र पाण्याची फार आवश्यकता आहे आणि ते आपण ड्रिंक्स ब्रेक आहोत दरम्यान पप्पू यांचं सुद्धा या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे आणि या पुढील सामन्यामध्ये त्यांना आपण इन ॲक्शन मध्ये पाहणार आहोत आणि या सतरामध्ये पर अनेक स्पर्धा ज्या होत्या पाहिलेल्या की त्या स्पर्धांमध्ये पप्पू पास झालेला आहे ज्या अनुषंगाने त्यांनी या, या सत्रामध्ये या, खेळ प्रस्थापित केलाय परंतु प्रशांत पाहिजे की अजूनही मात्र कुठेतरी एक चांगल्या इनिंगच्या शोधात आहे आणि अखेर ही स्पर्धा तो मात्र गाजवेल का हा भरपूर मोठा प्रश्न आता मात्र ठिकाणी निर्माण होत आहे तिसऱ्या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज लेफ्ट राहुल चला पुरंदर वॉरेस प्लीज आपण जास्त वेल या ठिकाणी खर्च करत आहात तुम्हाला खेळायला सुरुवात करायची आहे बत्तीस दाबा अफलक्यावरती आपण पाहत आहोत आणि इथे मात्र राहुलला कमबाक करेल का एखादी मोठी विकेट्स मात्र या ठिकाणी आपल्या ता संघाला प्राप्त करून देईल का आणि त्याच अनुषंगानं त्याच्या हातामध्ये चिडू पात्र सोपावलंय पुरंदर वॉरियस संघाच्या संघ ऐक परंतु रॉकी बाद झाल्यानंतर मात्र एक चांगली पार्टनरशिप दोघांमध्ये आता मात्र होत असताना आपल्याला पाहायला मिळतो की इकडे पाहू शकाल सोनू दिगाडकर त्यांनी दोन षटक साईड आतापर्यंत पाच चेंडू त्यांनी फेस केले चौदा दाबा त्याच्या बादपून पाहिले आहेत आणि दुसरीकडे पाहिले तर राजेंद्र भंडारी आहेत त्यांनी मात्र सात चेंडू फेस केले सात दाबा त्याच्या बाटमधून पाहायला म्हणतात या ठिकाणी पाहू शकाल चेंडू पडल्यानंतर अगदी बाहेरच्या दिशेने मात्र या ठिकाणी ज्याप्रमाणे सर्प वलन घेतो त्या अनुघानं या चेंडून वलन घेतलं आणि निर्धाम चेंडून मात्र सुरुवात केली आपल्या षटकाला राहुल अशाच प्रकारच्या हाताली तुम्हाला खराब लागेल जर कमीत कमी या प्रतिस्पर्धी संघाला तुम्हाला धाव संख्येवरती थांबवायचं असेल तर तुम्हाला या ठिकाणी कमबा करावा लागेल हो पुन्हा मात्र चेंडू दिली आणि छेडू मात्र पडल्यानंतर अधिकच मात्र बाहेरच्या दिशेने गेला आणि त्याच अनुषंगानं पंचाने मात्र या ठिकाणी दंडित केलं इट इज अ वाईट डिलिव्हरी एक्स्ट्रा धाव अतिरिक्त धाव इथे मात्र या ठिकाणी आपल्याला पहाल या षटकामध्ये हो चाप करण्याचा प्रयत्न लेंथ होती ती लेंथ मात्र फलंदाज राजेंद्र भंडारी यांना ओळखता उल, आली नाही आणि सलगचा या ओव्हरमध्ये येणारा हा दुसरा निर्धार चेंडू आपण पाहतोय जबरदस्त मात्र या ठिकाणी मातर या प्रेशर मध्ये चेंडू मात्र राहुलच्या हातामध्ये सोपवला परंतु कुठल्या प्रेशर घेत असताना मात्र चांगल्या लेंथवरती या माराणी या ठिकाणी पहा चेंज ऑफ पेस अगदी फिरकी देतो चेंडू लागले त्या फिरकीमध्ये मात्र नक्कीच फसवलाय आहे फलंदाज राजेंद्र भंडारी काय जबरदस्त मात्र स्पेल आपण पाहतोय आतापर्यंत तीन लिगल चेंडू त्याने हाताळले एक स्पिअर चेंडू त्याने हाताळला आणि दहा फलकावरती धाबा आपण पाहिला तर मात्र स्थिर आहेत एक गडी बाद ज्या षटकाची आवश्यकता होती य आय थिंक पुरंदर वॉरियर्स या संघाला तो षटक मात्र कुठेतरी आपल्याला राहुलकडनं मात्र पाहायला मिळतोय चला पुन्हा एकदा गोलंदाज राहुल आतापर्यंत चांगली गोलंदाजी आणि चांगला मता मता पाहिला पर होता परंतु या ठिकाणी पहा पावलांचा वापर केला होता त्या ठिकाणी आणि त्यानंतर बाकअपला मात्र प्रशांत बाजा गे आले आणि ते सुद्धा मात्र चेंडू शोधत राहिले आणि अखेर चेंडू मात्र फरार झाला बाउंड्री लाईनच्या बाहेर चार धावांचा चौकार प्रशांत खरोखरच परेशान आहे या सत्राचा विचार केला तर मग स्पर्धा कुठली असू द्या या ठिकाणी पावलांचा वापर केला गेला परंतु चेंडू आणि बाटमध्ये मात्र कुठलाही संपर्क मात्र त्या ठिकाणी होत नाहीये एक मात्र चौकर आला तोही मात्र आपण जर पाहिले तर कुठेतरी आउटफील्डमध्ये क्षेत्ररक्षणाची मात्र चुकी मात्र आपल्याला पाहायला मिळाली परंतु राहुल मी कौतुक करेन ज्या त्याने आतापर्यंत चेंडूच्या हाताने केलेली आहे लाईन पावी लागेल फलंदाज बीट आणि त्यातक्षकला सुद्धा मात्र चेंडू त्या ठिकाणी थांबवता आला नाही आणि पुन्हा मात्र पाहू शकाल अगदी खडम्यांच्या दिशेने मात्र चेंडू शोधतायत आणि शोधता शोधता तब्बल दोन धावा मात्र त्या ठिकाणी पूर्ण गेला आणि त्यांचा वाईटचा इशारा म्हणजे एकूण तीन धाबा बोनसच्या रूपाने आपल्याला पाहायला मिळत आहेत तीन धाबांच्या अनुषंगाने फलक्यावरती धाबा आपण जर पाहिल्या तर एक्झाटी चाळीस धाबा जोडल्या गेल्या आणि अजूनही तिसऱ्या षटकादाखील प्रगती पथावरती आहे चांगला स्कोर आतापर्यंत आपण पाहतोय व पुन्हा पावलांचा वापर फुलटो असा आहे परंतु लाँग रन वरती शतरक्ष आहे जीतू चोरगे चांगलं शतरक्षण फेक चांगली झाली आणि अखेर शंभरच्या चेंडूवरती सिंगल डाव गोलंदाज राहुलला खर्च केली आणि अशा रीतीनं तीन षटकाच्या समाप्तीनंतर एक्केचाळीस दाबा दहा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत यानंतर जे दोन्ही संघ खेळणार आहेत त्यांना विनंती असेल की आपण त्वरित नाणेफेकीसाठी यायचं आहे कुठल्या प्रकारचा मात्र या ठिकाणी आपण विलंब करू नका प्रतापगड रॉयल्स विरुद्ध त्यांच्या विरुद्ध संघ असणार आहे स्टार इलेवन सिंहगड जे आपण महाराजांची किल्ले पाहत आहोत त्या किल्ल्यांची मात्र प्रत्येक संघाला नाव दिलेली आहेत आणि खरोखरच एक चांगली संकल्पना आहे केपीएल मध्ये आपण अनेक प्रीमियर लीग पाहत असतो तर त्या प्रीमियर लीग मध्ये ज्या जे संघ मालक असतात किंवा आपल्या मुलाचं नाव मुलीचं नाव किंवा इतर काही नाव देत असतात परंतु या ठिकाणी जसं नाहीये खरोखर संघ मालकांचा सुद्धा मी आभार व्यक्त करेन की त्यांनी सुद्धा मात्र या संकल्पेबद्दल कुठल्या प्रकारची शंका मात्र या ठिकाणी दाखवली नाहीये आणि त्यात मात्र या स्पर्धेला आत्ता चार वर्ष मात्र कम्प्लीट होत आहेत प्रत्येक वर्षी तुम्हाला या केपीएलमध्ये सहा सहा संघ खेळताना पहायला मिळत असतात आणि मॅनेजमेंट खूपच छान आहे रंगीबिरंगी तुम्हाला कोड पाहायला मिळत आहेत प्रत्येक संघाने तुम्ही या कोड पाहिले तर अगदी कलरफुल आहेत चला वेल थोडस कमी करा खर्च करा कारण हा दुसरा सामना आहे आणि एक्झॅक्टली बारा वाजलेले आहेत चौथा षटक पहिल्या इनिंग मधील शेवटचा षटक आहे आणि या षटकाला सुरुवात करतो गणेश बजागे एक लेजेंड कलर आहे त्यांच्याकडे सुद्धा मात्र भरपूर वर्षाचा अनुभव आहे परंतु बा... भाऊजा कशा मात्र स्लाग ओवरमध्ये आपले आपल्या आपले 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 संघासाठी कामगिरी करेल समोर आहे राजेंद्र भंडारी जे सलाबीला आलेले आहेत आणि त्यांच्या सुप्तीला पाहू शकाल दे गाडकर फटक्या जबरदस्त अगदी क्लास पाहायला म्हणतो या ठिकाणी दमदार आहे परंतु वॉटर फिल्डिंग जितू स्वर्गेचं मात्र कमालीचं शतरक्षण कारण या अगोदर त्या ठिकाणी प्रशांत होते त्यांच्याकडून मात्र थोड्याशा चुका घडल्या आणि त्यांना मात्र तुम्ही त्यांच्या पाठीमागे पाहू शकाल म्हणजे जितून सांगितलं प्रशांतला की अशा प्रमाणे शतरक्षण होणं गरजेचं आहे पहिल्याच छोटू एक धाव फटका चांगला होता परंतु फिल्डिंग बरता दोन पाहले, दोन शटकार पाहले। oh ला जबाब वेलकम पप्पू सोनूच्या बाटमध्ये आतापर्यंत आपण दोन बिगी पाहिले दोन षटकार पाहिले अजून एक येईल का ओ माय गॉड अगदी आमच्या कॉमेंटरी बॉक्सला सलामी देण्यासाठी आलाय हा षटकार

सिक्सर चे हॅट्रिक मात्र या ठिकाणी पूर्ण सिक्सर करणारा आणि या हॅट्रिक साठी डबल पाचशे रुपयाचा कॅश प्राइज या ठिकाणी दिले जाणार आहे या षटकराच्या साईड फिफ्टी अप चोपन्न धाबा दहा फलक्यावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि या चोपन्न धावसंख्येमध्ये संख्येमध्ये आपण जर विचार केला तर सोनून एक्झॅक्टली सात शेंडू मध्ये सव्वीस धाबांचं योगदान दिलं आणि राजेंद्र भंडारे यांचा विचार केला के 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 या तर बॉल ट्रू आणि क्विशन त्यांनी मात्र दाबा जोडल्या गेल्या कारण तेरा चेंडू त्याने फेस केला आणि तेरा धाबा त्यांच्या बाटपतून आपल्याला अजूनही आपण विचार केला तर या पहिल्या इनिंग मध्ये येणाऱ्या अजून तीन चेंडूचा किलन बाकी आहे आणि आता आता फलकावरती आपण जर धाबा पाहिल्या तर कुठेतरी या डेंजर इनिंग मात्र या ठिकाणी वाटचाल करत असताना हो थोडस मात्र या ठिकाणी हलुवार गतीने चेंडूची हाताली केली आणि त्यानंतर पाहू शकेल थोडीशी मात्र त्या ठिकाणी मिसफिल्डिंग आणि त्यात अनुषंगानं मात्र एक रूपांतर धुहेरीमध्ये पहाला म्हणाला खराब क्षेत्रक्षण आणि त्या ठिकाणी तब्बल दोन दोन शत्रक्षेख आले होते आणि अखेर मात्र शेवटच्या चेंडूला मात्र त्या ठिकाणी पकडला गेला प्रशांत भजागे जितू चोरगे यांच्यावरती आता मात्र फुटबरी मोठी जबाबदारी वाढत असताना कारण जेवढ्या धावा मात्र इथे जोडल्या जातील तेवढ्या धावांचा पाठलाग मात्र या एक्झॅक्ट या दोन फलंदाजांना मात्र आणखी त्या ठिकाणी करावं लागतील हो पुलर लेन थोडस मात्र तर या ठिकाणी या फ्लॅटेड डिलिव्हरी मात्र या ठिकाणी हाताली गोलंदाज गणेशचा विचार केला तर कारण दोन षटकर आल्यानंतर मात्र कुठेतरी मध्ये थोडस परिवर्तन गेलं आणि पाहू शकाल या पहिल्या डाबातील शेवटच्या चेंडूचा किल्ले बाकी आहे छप्पन्न डाबा फलक्यावरती या चांगल्या स्थितीमध्ये आपल्याला असंख्य पाहायला मिळतोय हो स्लाक करण्याचा प्रयत्न फारक्या चांगला आहे वाणीश मिळवून वरती ऑन लॉंगांवरती मात्र छत्रश राहुल आहेत एक डाव कंप्लीट कम्प्लीट प्रयत्न दोन डाबा सुद्धा मात्र त्या ठिकाणी पूर्ण झाल्या आणि आता मात्र सोनूला मात्र देखील कुठेतरी पाण्याची गरज आहे आणि त्यात तरी त्यामुळे सांगितलं की तिसरी धाव मात्र आपण या ठिकाणी पूर्ण करायची नाहीये आणि दोन धाव संख्येने मात्र धापलक पुढे जाताना पाहतोय अठ्ठावन्न धाबा या ठिकाणी लागला लाग गेला फक्त एकच विकेट मात्र या ठिकाणी किंग्स इलेव्हन सिंधुदुर्ग या संघाने मात्र गमावलाय आणि या सामना जिंक्याचा असेल तर पुरंदर वॉरियर्स संघाला एकोणसाठ धाबांचा मात्र या ठिकाणी पाठलाग करावा लागेल तर धाबांचा पाठलाग होईल नाही तत्पुरते आपण पुढील सामन्याची मात्र या ठिकाणी नाण्यापैकी संपन्न करणार आहोत दोन्ही संघाच्या संगणकला विनंती असेल की आपण टॉस बॉक्समध्ये यायचा आहे प्रतापगड रॉयल्स आणि स्टार इलेवन सिंहगड या आपण नाण्यापैकीसाठी या दोन्ही संघांच्या संगणकला विनंती आहे स्टार इलेवण सिंहगड संघाचे संगणक आलेले आहेत आणि त्यांच्या विरोधात तुम्ही पावसाला या ठिकाणी प्रतापगड रॉयल्स हे दोन संघ तुम्हाला या ठिकाणी खेळताना पाहायला मिळणार आहेत आणि एक महत्वाची सूचना आहे ज्यावेळेला आपण नाणेपैकी संपन्न करतोय आपण पाहुण्यांची शुभ असते आपण नाणेपैकी संपन्न करणार आहोत आणि पावशा काला या ठिकाणी या खिरी लोकांचे समाजसेवक गणेशजी बजागे यांना विनंती करतो की आपण पुढे यायचं आहे आपल्या शुभ असते आपण नाणेपैकी संपन्न करणार आहोत आणि हेड्स तुम्हाला या ठिकाणी कॉल करणं गरजेचं आहे आणि पावसाला या ठिकाणी आपण संपन्न करतोय इट इज टेल टेल्स म्हणजे ज्याप्रमाणे मागणी केली होती स्टार इलेव्हन सिगड संघाच्या संघटना त्याचप्रमाणे मात्र या ठिकाणी पुरवठा मात्र या ठिकाणी लाभलेला आहे बाप्पा आपण दोन मिनटं चर्चा करणार आहोत या आपण तो अभिनेतो अभिने तुम्ही जर इथे बोलले नाही तर मात्र जीवनामध्ये कुठेच बोलणार नाही आपण टॉस दिंगता टॉस किती महत्त्वाचं होतं तुमच्या संघासाठी असं महत्त्वाचं होतं ज्याप्रमाणे किरवली गावाची के पी एलमध्ये जी आपण संकल्प संकल्पना पाहत आहोत त्या संकल्पाबद्दल काय या ठिकाणी तुम्ही म्हणणार आहात संकल्पना काय नाही आमच्या बरोबर सपोर्ट केला आमच्या गावामध्ये टुर्नामेंट दरवेळेले होते नेक्स्ट अजून या करू आम्ही या स्पर्धेची तुम्हाला आतुरता होती की नाही हो आणि या समोरच्या संघाला मात्र या ठिकाणी किती तास थांबवण्याचा था था प्रयत्न करणार आणि मग त्यासाठी तुमच्याकडे मात्र कुठले गोलंदाज असे आहेत की चांगला खेळ त्यांच्याकडून आम्हाला पाहायला मिळू शकेल आहे म्हणून तर चांगली लढत होईल आम्ही अपेक्षा करू शकतो हो नक्कीच तर तुम्हाला यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा माझ्या सोबत पाहिलं तर नक्कीच मूर्ती लहान आहे परंतु अनेक कीर्तन आणि मात्र महान केलेल्या आहेत पप्पू आहेत पप्पू बॅटिंग करायची आहे कुठपर्यंत तुम्ही जाण्याचा प्रयत्न करणार आणि देखील एक माझा प्रश्न तुला देखील प्रश्न आहे की ज्या अनुषंगाने तुझा तो या सत्रामध्ये झालेला आहे त्याच्यावरती तू संतुष्ट आहे की की या स्पर्धेमध्ये अजून त्यापेक्षा काही चांगलं करण्याचा प्रयत्न करशील ठीक आहे तर मित्रांनो नाणेपैकी या ठिकाणी संपणे झालेला आहे टॉस जिंकला आहे स्टार इलेवन सेगड या संघानं आणि प्रथमदा फिल्डिंग करण्याचा निर्णय त्यांनी स्वीकारलेला आहे तर जाऊया आपण टॉस बॉक्स मधून पुन्हा एकदा बॉक्स बॉक्समध्ये कारण खूप लक्ष पाठलाग त्या ठिकाणी करायचा करा आहे एकोणसाठ दाबांचं लक्ष आहे आणि त्या दाबांचा पाठलाग होईल की नाही की त्या दाबांचं संरक्षण होईल तर आपण पुन्हा या दुसऱ्या एनिंगमध्ये आमच्या सहकारी समालोचक अजय कर त्यांच्या मधुरवाणीतून थँक्यू सो मच थँक्यू सो मच योगी दुपारचं सत्र येथे सुरू झालेलं आहे आणि सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे किरवली प्रीमियर लीग दोन हजार चोवीस मध्ये केपीएल धमाका सीझन चार पुरंदर वॉरियर्स विपक्ष किंग्स इलेव्हन ना सिंधुदुर्ग अशी ही मॅच दुसरा सामना आहे स्पर्धेचा प्रथम बॅटिंग करत असताना धावांचा डोंगर रचला अक्षरशः किंग्स इलेव्हन सिंधुदुर्ग संघानं तब्बल अठ्ठावन्न धावांपर्यंत मजल मारली चंडू चेंडू द्यायचा आहे मैदानामध्ये आणि एकोणसाठ धावांचं टार्गेट सेट करण्यात आलेलं आहे पुरंदर वॉरियर्स संघासाठी धमाकेदार बॅटिंग पाहायला मिळाली विशेषतः सोनू दिगाडकर कडून ज्यांना तब्बल चार षटकार ठोकले आणि आपल्या खेळच्या दरम्यान सलगित तीन षटकार देखील पूर्ण केले षटकारांची हॅट्रिक ठोकली तब्बल तीस धावांचं योगदान दिलं राजेंद्र भंडारी यांनी देखील चांगलं योगदान दिलं तेरा दावा नाबाद बनवल्या एक चांगली पार्टनरशिप सनुदि गाडकर आणि राजेंद्र भंडारी नाबाद भागीदारी दुसऱ्या गडासाठी त्रेचाळीस धावांची आणि आता एकोणसाठ धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामीचे फलंदाज पुरंदर वॉरियर्स कडून मैदानात पोहोचलेले आहेत डावखुरा राहुल बचागे आणि त्याच्यासमोर स्फोटक फलंदाज जितू चोर घे जितू राहुल आणि प्रशांत या त्रिमूर्तीवर फार मोठी मदार असणारे धावांचा पाठलाग करत असताना षटक घेऊन अनुभवी गोलंदाज राकेश दिगाडकर पहिला बॉल राहुल साठी हा बॉल सफल झाला होता अगोदरच उजयएष्टीच्या फार बाहेर निघाला होता आणि चेंडू अक्षरशः त्याला बीट करत असताना विकेट किपरचा वेध घेताना दिसलाय डॉट बॉल न सुरुवात केली राकेशन हो फार क्लोज होता हा उजव्या जवळून बॉल निघून गेलाय अगोदरच फलंदाजानं उजव्या बाहेर मू करायला सुरुवात केली होती त्यावेळेला अंधाधुंद पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न चेंडू येऊ देखील दिला नव्हता आणि आडव्या बॅटनं स्विंग करण्याचा प्रयत्न चेंडूवर नजर नव्हती एक धाव मात्र मिळाली एक बाईचा इशारा पंचांकडून येतोय अवंतर धावेच्या सौजन्यानं अकाउंट ओपन होतय पुरंदर वॉरियर संघाचं बिनबाद एक प्रतिषटक जवळपास पंधराची सरासरी गाठायची आहे आणि त्यामुळेच सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा घ्यावा लागणार आहे त्यासाठी खरं तर दोन्ही फलंदाज प्रसिद्ध देखील आहेत विशेषतः जितू चोरगे चांगल्या टच मध्ये देखील दिसलाय आपल्याला या हंगामामध्ये बऱ्याचशा स्पर्धांमध्ये चांगला खेळ जितूचा राहिलाय फ्लाइंग स्टार्ट देण्याची जबाबदारी असेल जितूच्या खांद्यांवर राकेश उडवलाय फटका चांगला आहे थेट आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये योगी सावध राहा सावध रहा असा इशारा दिलाय षटकार चांगल्या लेंथ वर टाकलेला बॉल आणि फलंदाजापासून थोडासा दूर देखील ठेवला होता परंतु उजव्या बाहेरचा बॉल त्याला ऑन साइड ला उडवले ऑन क्लिअर करत असताना जितू चोरघे फुलवा टप्प्याचा बॉल लोवर पिच ड्राईव्ह केला ऑन साइड ला फिल्डर आहे डीप मिड विकेटला थोडीशी मिस फिल्ड दुसऱ्या दावेचा प्रयत्न असेल दुसऱ्या दावेसाठी निघालेत ओ हो हो फेक थोडी संत आली आहे सोनून प्रयत्न केला होता धावचित करण्याचा परंतु आता ओवर थ्रो आणि आणखी एक धाव कंप्लीट करता फलंदाज तीन धावा मिळत आहेत तीन धावांनी धावसंख्या दुहेरी अंकात जाऊन पोहोचली आहे दहा या आकड्यावर टेन रन्स विदाउट लॉस धावांसाठीची धावा धाव होती मैदानामध्ये दुसरी धाव जास्त रिस्की होती सोनूचा जर थ्रो एस टेनवर तिथे विकेट कीपरचा तर कदाचित जितूला माघारी देखील परतावं लागलं असतं कारण थोडासा स्लो होता जितू असं वाटलं दुसरी धाव घेत असताना मात्र अखेर तीन धावा मिळाल्या ह्या बॉलवर धावसंख्या दहा चांगली सुरुवात विशेषतः जितू मार्फत पाहायला मिळते मात्र राहुलला देखील चांगली बॅटिंग करावी लागणार आहे लक्ष फार मोठं आहे एकोणसाठ चेज करायचे आहेत जबरदस्त बॉलिंग डावखोऱ्या फलंदाजाच्या विरोधात खूप चांगले चेंडू राकेश दिगाडकर येथे टाकतोय राहुलला अजिबात चेंडू उमगत नाहीत यावेळेला देखील लेखबाई चैशारा पंचांनी केलाय शरीराचा वीध घेणारा चेंडू होता चेंडू टाकण्या अगोदरच राहुल उजव्या बाहेर निघतोय आणि त्याचं फुटवर्क पाहूनच चेंडूंची डिलिव्हरी केली जाते या ठिकाणी राकेश दिगाडकर कडून भरपूर अनुभव आहे राकेश कडे आणि त्यामुळेच त्याच्या विरोधात असे वेडेवाकडे फटके सातत्याने तुम्ही खेळू शकत नाहीत चाणाक्ष पद्धतीनं गोलंदाजी करण्याचा प्रयत्न राकेश दिगाडकरचा पण चांगलं बॅटल आहे विशेषतः राकेश विरुद्ध जितू चोरगे पुढचा बॉल हा बॉल अगदी स्लॉट मध्ये आहे भिरकावून दिलाय बॉल जाईल डीप मिड विकेट सीमारी शापार षटकार अप्रतिम फटकेबाजी जितू ऑन सॉन्ग दुसरा षटकार द... जी जितूच्या बॅटमधून आणि खणखणीत दणदणीत सुरुवात आहे पुरंदर वॉरियर्सची धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 17 इथून अठरा बॉल्स मध्ये 42 धावांची आवश्यकता असेल आता धावांची जी गती आहे ती फार चांगली पाहायला मिळते आणि आवश्यक धावगती थोडीशी कमी झाली आता 14 वर येऊन ठेपली आहे प्रति षटक जितू जर काही काळ आणखी खेळपट्टीवर थांबला तर मात्र या सामन्याचं चित्र तो स्पष्ट देखील करताना दिसेल कारण फारच घातक फलंदाज मोट आहे मोठमोठे षटकार ठोकणं ही त्याची ओळख राहिलेली आहे आणि तशीच सुरुवात केली जितून पहिल्याच ओव्हरमध्ये दोन षटकार राकेश दिगाडकरच्या विरोधात राकेशनं खरं तर रा, राहुलच्या विरोधात फार चांगली गोलंदाजी केली तीन चेंडू त्याला टाकले त्याला एकही एक दाव जोडता आले नाही मात्र जितूने जे तीन चेंडू फेस केले तिकडे मात्र जितूचं वर्चस्व राहिलं तीन बॉल्समध्ये पंधरा धावांचं नाबाद योगदान जितूचं आहे गोलंदाजांना धावा तर आहे धावांचा चांगलं बॅकअप आहे किंग्स संघाच्या गोलंदाजांकडे मात्र तरी देखील गोलंदाजांना अचूक टप्प्यावरच गोलंदाजी करावी लागेल तेव्हाच त्यांना हा सामना जिंकता येईल रन रण तुन आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जेव्हा तुम्ही खेळता तेव्हा मात्र तुम्हाला प्रतिस्पर्धी संघाविरुद्ध तर झुंज द्यावीच लागते परंतु हवामानाच्या विरोधात देखील झुंज द्यावी लागते ओ चिपकेलाय पायांच्या समोरून झेल उडालाय लॉंगॉनला फिल्डर आहे राजू व्हेरी वेल टेकन बॅट्समॅन आउट यश पहिलाच बॉल खोलवर टप्प्याचा टाकला परंतु पायात टाकलेला बॉल होता आणि त्यामुळेच ताकद झोपता आली नाही फटक्यामध्ये सरळ बॅटन फटका मारला होता परंतु लॉंग ऑनला क्लिअर करू शकला नाही जास्त शक्तीचा वापर फलंदाजाला करता आला नाही त्या फटक्यामध्ये आणि त्यामुळेच तर सीमा रेषा क्लिअर करू शकला नाही राजूने कुठली चूक केली नाही कुठलाही हलगर्जीपणा राजूचा पाहायला मिळाला नाही योग्य नजर होती चेंडूवर सुरक्षित दातांची जोडी देखील दाखवली आहे सतराला बसलाय पहिला धक्का पुरंदर वॉरियर्स न्यू बॅटर प्रशांत बजागे खर तर प्रशांत फॉर्म या हंगामामध्ये थोडा चिंताजनकच राहिलाय पण आज बघायचं आहे केपीएल आहे या स्पर्धेमध्ये खेळण्याचा एक वेगळाच थाट असतो प्रत्येक खेळाडूचा येथे काहीतरी चांगलंच करून दाखवायचं चा आहे हाच एक उद्देश असतो कारण अखेर गावची स्पर्धा आहे बिग हिटरचा रेप्युटेशन आहे प्रशांत चा त्यानुसार तो फलंदाजी करेल का करण लावून करण शॉर्ट आर्म जॅप बॉल ऑफ ऑन फिल्डर आहे राजू पुन्हा एकदा ऍक्शन मध्ये राजू आता बिझी प्लेयर आहे बॉल त्याचा पाठलाग करतोय चांगली कामगिरी करतोय राजू चांगला क्षेत्रक्षक आहे आउटफील्डमध्ये नेहमीच त्याने चांगले योगदान दिलेलं आहे केपीएलच्या इतिहासामध्ये बऱ्याचदा त्याने चांगले झेल देखील घेतलेले आहेत त्यामुळेच त्याच्यावर मोठी भिस्त असते जेव्हा संघ क्षेत्रक्षण करण्यासाठी मैदानात उतरतो सिंगलने धावसंख्या अठरा वर जाऊन पोहोचले स्ट्राईक पुन्हा एकदा जितू कडे आहे जितू जेवढे जास्त चेंडू खेळेल तेवढीच कामगिरी चांगली होऊ शकते पुरंदर वॉरियरची या स्पर्धेमध्ये हो स्लोवर बॉल क्लेवर चेंज ऑफ पेस परंतु दिशा भरकटली गेली आहे फलंदाजाला तर फसवलंच होतं ऑलमोस्ट मात्र दिशेवर नियंत्रण नव्हतं जितून खेळण्याचा प्रयत्न केला होता चेंडू पारखता आला नव्हता खरं तर जितूला देखील मात्र सुदैवी ठरतोय की चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क झाला नाही नाहीतर क्वाट बिहाईंडच्या रूपात बाद देखील होताना दिसला असता मात्र एक अवांतर धाव मिळाली आहे धावसंख्या बिनबाद एक बाद एकोणीस आणखी चाळीस धावांची आवश्यकता आहे सोळा चेंडूंचा खेळ बाकी यावेळेला अगदी ओवर पिच बॉल आहे हा बॉल जाईल आउट ऑफ द पार्क बिग हिट षटकार समोर गोलंदाजांचं काही खरं नाही बडी बडी येऊ आणि धुरला सुरू आहे तीन षटकार ठोकलेत चार बॉलचा सा फक्त सामना केलाय एकवीस धावांवर जाऊन पोचलाय बघता बघता हा पठ्ठ्या आणि संघाची धाव संख्या नेऊन ठेवली आहे पंचवीस वर टार्गेट मोठं आहे पण जितू समोर ते तेवढ ते मोठं वाटत नाही कारण अतिशय आक्रमक फलंदाजी करतोय जितू चांगल्या मध्ये आहे गोल्डन टच मध्ये पाहायला मिळतोय चौतीस धावांची आणखी आवश्यकता असेल ओ होते तर गिफ्ट होता गिफ्ट होतं साठी दोन्ही हातांनी स्वीकारलंय फेकून दिलाय बॉल लेक सीमारी छापलीकडे आणखी एक षटकार संख्या गरुड झेप घेत असताना जाऊन पोहोचले एकतीस वर आणखी अठ्ठावीस धावा बनवायचे आहेत सध्या दुसरं षटक प्रगती पथावर करणच्या या षटकाची सुरुवात झाली होती पण षटकाचा अंत खराब होताना दिसतोय षटकाचा अंत निराशाजनक होताना दिसतोय अजूनही दोन चेंडू शिल्लक आहेत करणच्या षटकामध्ये जो समाचार जितून पहिल्या षटकामध्ये राकेश दिगाडकरचा घेतला होता तसाच समाचार घेतोय खरपूस समाचार करणचा देखील करण वर आता पुन्हा एकदा प्रेशर निर्माण झालाय पण चांगला गोलंदाज आहे पहिल्या पर्वामध्ये बेस्ट बॉलरचा पुरस्कार घेतला होता केपीएल मध्ये करणने ओ मात्र हे पर्व वेगळा आहे आता समोर जितू आहे आणि जितू हार मांडणार नाहीये आणखी एक उडवलाय आउट ऑफ द पार्क षटकार कारणचा पॉज पाहायला मिळतोय जयसावरेदेव क्रीडांगरी किरवली मध्ये जीतू च्या बॅट मधून हा पाचवा षटकार सलगचा त्याचा तिसरा षटकार देखील आहे मागचे तीन बॉल्सवर सलग तीन षटकार ठोकलेत षटकारांची हॅट्रिक याच मॅच मध्ये सोनू ने देखील हा कारनामा केला मात्र जीतू ची ही इनिंग्स आपल्याला खास पाहायला मिळते कारण धावांचा पाठलाग करत असताना अशा प्रकारची कामगिरी करणं कधीच सोपण असतं कारण धावांचा पाठलाग करण्यासाठी जेव्हा तुम्ही मैदानामध्ये येता आणि जेव्हा टार्गेट समोर मोठा असतो तेव्हा प्रचंड मानसिक दडपण देखील असतं परंतु दबावाला न जुमानता बॅटिंग केली जात आहे जितूच्या माध्यमातून षटकारांवर षटकार ठोकतोय संघाची धाव संख्या सदोतीस वर जाऊन पोहोचली समीकरण सोपं होत चाललंय पुरंदर साथी। नेक्स विकेट। ओ माय गॉड सहज सोपा झेल ड्रॉप होतोय आयुष्यमान भावचा आशीर्वाद दिला गेलाय जितूला गणू होता त्या ठिकाणी गणूकडून फार मोठी चूक घडली आहे सोपा जेल होता पाहू शकाल हात लवकर बंद झालेच नाहीत कि लवकर बंद झालेत <laughs> कॅश ड्रॉप जितूला जीवदान मिळालंय दोन षटकांचा खेळ समाप्त धाव संख्या एक बाद अडतीस उर्वरित दोन ओवर्स मध्ये फक्त एकवीस धावांची आवश्यकता आहे अजूनही सामना खर तर संपलेला नाहीये किंग्स इलेव्हन सिंधुदुर्ग संघ येथून देखील कमबॅक करू शकतो आणि खरंतर ती संधी होती मागच्याच बॉलवर जितूला बाद करण्याची संधी होती येथून देखील जितूला लवकर बाद करण्यात आलं तर पुन्हा एकदा मॅचमध्ये रोमहर्षकता पाहायला मिळू शकते अजूनही थोडी रोचकता आहेच या मॅचमध्ये कारण बारा बॉल्स मध्ये एकवीस बनवायचे आहेत प्रशांतनं अजूनपर्यंत एकच चिंडूंचा घर तर सामना केलाय त्याला जास्त स्ट्राइक मिळालेली नाही मात्र जितू बर सात बॉल्स बॉल्समध्ये तब्बल चौतीस जावांची अप्रतिम खेळी आणि कदाचित या स्पर्धेतील केपीएलच्या या पर्वातील पहिलं अर्धशतक देखील पाहायला मिळू शकतं या सामन्यामध्ये जीतू मार्फत ती संधी त्याच्याकडे असेल स्ट्राईक अजून आहे नवीन षटकाला सुरुवात करेल सोनू दिगाडकर आधी एक खेळाडू बघितला आपण राकेश दिगाडकर त्यानंतर एक युवा गोलंदाजावर भरोसा दाखवण्यात आला भरपूर खर्चिक षटक राहिलं दोघांचं देखील दोघांची षटक खर्चिक राहिली दरम्यान या ठिकाणी आमचे मित्र आणि सुप्रसिद्ध सिंगर मेघराज बजागे यांचं आगमन झालेलं आहे आपलं हार्दिक स्वागत आहे आपण व्यासपीठावर यायचं आहे लाजवाब फटका अनस्टॉपेबल जीतू चोरगे नादर सिक्स अक्षरशः जितू नावाच घमासान जितू नावाच वादळ मैदानामध्ये घोंगावत आहे घणाघाती प्रहार केले जात आहे चेंडूवर चेंडूला बदड बदड बदडलं जात आहे चेंडूची चामडी लोळवली जाते जितू मार्फत आठ बॉलचा फक्त सामना केलाय आणि त्यामध्ये त्याने ठोकले सहा षटकार चाळीस धावांवर जाऊन पोहोचलाय जितू चोर घे ही इज ऑन फायर संघाची धाव संख्या एक बाद चौवेचाळीस पुरंदर वॉरियर संघ विजयाच्या दिशेनं वाटचाल करतो या सामन्यामध्ये किंग्स इलेवन सिंधुदुर्ग संघान जेव्हा अठावन दवा फलकावर लावल्या तेव्हा असं वाटत होतं की कठीण टार्गेट आहे मात्र फार सोपं वाटायला लागले सोनूचा हा बॉल अक्रॉस द लाईन पुन्हा एकदा बॉल हवेत आहे फिल्ड डाऊन आता मात्र बाद जबरदस्त बॅटिंग केल्यानंतर जितू माघारी परततोय नऊ बॉल्स मध्ये चाळीस धावांची धडा साकारली आहे पुन्हा एकदा षटकार ठोकायचा होता परंतु थोडासा फ्लॅट गेला हा फटका कारण चंडू बॅट च्या मधोमध घेऊ शकला नव्हता थोडासा आतमध्ये लागला होता त्यामुळे जी उंची पाहिजे होती त्या फटक्यामध्ये ती पाहायला मिळाली नाही आणि डीप स्क्वेअर लेग आणि डीप मिड विकेटच्या दरम्यान एक चांगला झेल स्वीकारलाय राजेंद्र भंडारे यांनी चौवेचाळीस ला हा दुसरा धक्का बसलाय मॅच मध्ये अजूनही थोडीफार चुरस आहे कारण दहा बॉलचा खेळ बाकी आहे पंधरा धावांची अजूनही आवश्यकता आहे सामना जिंकण्याकरिता पुरंदर वॉरियर्सला किरवली प्रीमियर लीग दोन हजार चोवीसचा हा दुसरा सामना आपल्या समोर रंगतोय किंग्स इलेव्हन सिंधुदुर्ग विपक्ष पुरंदर वॉरियर्स नवीन बॅट्समन गणेश मैदानाच्या आतमध्ये एन एट नंबर फोर सोनू वन्स अगेन ओव्हर द विकेट ओहो ओवर पिच बॉल आहे जबरदस्त फटका बॉटम एंडचा सा चांगला वापर आणि बॉल चाललाय मिड विकेट सीमारीशीच्या बाहेर षटकार बरोबरच संघाचं अर्धशतक कंप्लीट होतं पुरंदर वॉरियरच फिफ्टी अप फक्त नऊ धावांची आवश्यकता नऊ चेंडूंचा खेळ बाकी आहे गणेशनं आल्या आल्या एक मोठा फटका खेळला अगदी पिच बॉल त्याच्या स्लॉट मध्ये पडलेला बॉल होता ऑन साइडला फेकून दिलाय चांगले चेंडू टाकावे लागतील अशा प्रकारचे चेंडू गरजेचे आहेत बोलावेत आणि जेल ओ विशाल विशाल बजा कुठली चूक करत नाहीये जबरदस्त जेल एक्स्ट्रा कवर रिजन मध्ये फलंदाजबाद शेवटी चे आणखी एका विकेटचं पतन झालंय सोनू ने दोन षटकार खाल्लेत खरे परंतु दोन फलंदाज देखील बाद केले दोन मोहरे टिपलेत आठ चेंडूंचा खेळ बाकी आहे फक्त नऊ धावांची आवश्यकता समीकरण वॉरियर्सीकरण झालंय मात्र क्रिकेट आहे कधी काही घडल्याचा नेम नाही कालच आपण बघितलं रात्री आय पी एल मध्ये हेनरिक क्लासेनने काय बॅटिंग केली होती मात्र शेवटच्या ओव्हरमध्ये पहिल्या बॉलवर षटकार येऊन देखील नंतर पाच बॉल्समध्ये मध्ये सात धावा करता आल्या नाहीत सनरायझर्स हैदराबादला नवीन बॅट्समन अभिषेक आहे गणेश भंडारी चांगलं क्षेत्रक्षण कंप्लीट केली गेली आहे सिंगलच्या मदतीने धाव संख्या एक्कावन्न या आकड्यावर जाऊन पोहोचले आणि चेंडू आठ धावा रंगतदार लढत केपीएल धमाका सीझन चार सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे ग्रामस्थ मंडळ किरवलीच्या वतीनं या स्पर्धेमध्ये विकेट ओ, चांगला लेंथ बॉल होता हा आठव्या बॅटन खेळण्याचा प्रयत्न थोडा स्लोवर होता लवकर खेळला फलंदाज त्यामुळे चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क बनवू शकला नाही प्रशांत डॉट बॉल येतोय आणि आता मात्र सामन्यामध्ये जास्त रंगत निर्माण होताना दिसते तीन षटकांचा खेळ संपलाय धाव संख्या तीन बाद एकावन्न शेवटच्या ओव्हरमध्ये आठ धावांची आवश्यकता आहे सोनूचं कमबॅक चांगलं राहिलं पहिल्या दोन बॉल्समध्ये विकेट मिळाली एक षटकार त्यानंतर आणखी एक षटकार आला तिसऱ्या बॉलवर परंतु तदनंतरचे तीन चेंडू फार चांगले हाताळलेत सोनू दिगाडकरनं आणि आता सहा बॉल्स मध्ये आठ करायचे आहेत पुरंदर वॉरियर्सला चला जास्त काल टीम मीटिंग घेऊ नका लगेच आपण फिल्डिंग लावून घ्यायची आहे वेळेचा अभाव आहे लक्षात घ्या कारण आपल्याला किमान दहा सामने आज कव्हर करायचे आहेत उशिरा सुरुवात झालेली आहे सध्या बारा वाजून बत्तीस मिनिट होत आहेत आणि दुसरीच मॅच आपली चालू आहे शेवटच्या षटकाला इथे प्रारंभ केला जाईल शेवटच्या षटकाचा रोमांच असतो जी हर्षकता असते ती काही वेगळीच असते एक वेगळ्या प्रकारचा दबाव हा फलंदाजांवर देखील असतो आणि गोलंदाजावर देखील त्यामुळेच इतर षटकांमध्ये काय घडलेलं आहे त्या गोष्टीला एवढं महत्व देता येणार नाहीये शेवटच्या षटकाचा दबाव आता कोण झुगारेल आणि कोण तो दबाव स्वतःवर ओढवून घेईल हे पाहणं तेवढंच औत्सुक्याचं ठरणार आहे अभिषेक कडे स्ट्राईक राजेंद्र भंडारी दांडगा अनुभव असलेले खेळाडू आहेत राजेंद्र भंडारी आठ धावांची आवश्यकता आहे है। सहा बॉल्स मध्ये भंडारी ओवर द विकेट थोडा दूर चेंडू बीट केलाय बॅट्समनला डॉट बॉल येतोय सामना बदलतोय सामना बदलतोय क्रिकेटचा सा खेळ असाच आहे कधी इकडे कधी तिकडे घड्यामध्ये लागलेल्या लोळखाप्रमाणे इकडून तिकडे हा सामना आता चाललाय अखेर कोणाच्या बाजून जाईल ते सांगता येणार नाहीये मात्र पहिला बॉल चांगला टाकलाय राजेंद्र भंडारी यांनी पुढचा बॉल विकेट ऑन दिशा दिली फिल्डर आहे फिल्डर उपस्थित आहे चांगलं क्षेत्रक्षण फक्त एकदा मिळेल स्ट्राईक मात्र प्रशांत कडे प्रशांत मध्ये क्षमता आहे खरं तर मोठा फटका खेळण्याची पण येथे तर फार मोठे फटके नाही पाहिजेत पाच बॉल्स बाकी आहेत विजयासाठी सात बनवायचे आहेत आहे लक्षात घ्यायचं आहे चार चेंडू आहेत चार चेंडू आणि सात धावा एक मोठा फटका कदाचित हवाय त्यांना खर तर दुहेरी धावा देऊन घेऊन देखील टार्गेट पूर्ण केलं जाऊ शकत पण बघायचंय आता काय घडतंय मोठा फटका ओ दॅट इज अ माय हिट फिल्म फोन अ सिक्स बॉलचा कुठेतरी त्या, राग त्याने व्यक्त केला या बॉलवर बॉल एवढा खराब नव्हता लेंथ बॉल होता मात्र बॅकफुटला जाऊन आडव्या बॅट न केला आणि बॉल पाठवलाय व्हाईट विकेट गगनभेदी षटकार पाहू शकता पुन्हा एकदा रिप्ले जणू काही फार जास्त वेळ आहे या फलंदाजाकडे फटकी खेळण्यासाठी अशा प्रकारे चेंडूला येऊ देत असताना बॅकफुटला जाऊन स्विंग केला ऑन साईडला उत्तुंग षटकार स्कोर्स लेवल झालेले आहेत दोन्ही संघांचे अठ्ठावन्न दावा धावफलकावर आता फक्त एका धावेची आवश्यकता आहे पुरंदर वॉरियर्स ला तीन चेंडूंचा खेळ बाकी आता मात्र काही क्लोज इन फिल्डर्स आपल्याला पाहायला मिळत कारण ही शेवटची धाव वाचवायचीच आहे काहीही करून सामना जिंकण्याकरिता किंग्स इलेव्हन सिंधुदुर्गला राजेंद्र भंडारी पुन्हा एकदा मार्गस्थ होत आहेत ओव्हर विकेट बॉल हवेत आहे सॉफ्ट डिसमिसल सॉफ्ट डिसमिसल विकेटचं पतन झालंय त्या ठिकाणी सिंगल घेण्याचा प्रयत्न होता मात्र बाउन थोडा जास्त होता या बॉल मध्ये एक्स्ट्रा बाउन्स होता आणि बघू शकाल फ्रंट फुटला येत असताना थोडासा डिफेन्सिव्ह पद्धतीनं ढकलण्याचा प्रयत्न होता बॉल मात्र बॅटच्या वर लागलाय आणि अगदी सोपा झेल अलगत टिपलाय स्वतः गोलंदाज राजेंद्र भंडारी यांनी शेवटी क्रिकेट आहे काही घडू शकतंय दोन बॉलचा खेळ बाकी आणि अजून एकदा बनवायचे आहे दोन्ही संघांनी पुन्हा एकदा लक्षात घ्या सामना जर टाय झाला तर येते ज्या संघाने प्रथम बॅटिंग केलेली आहे तो संघ विजेता असेल म्हणजेच सुपर ओव्हर नाही आहे कंपल्सरी हा नियम लागू करण्यात आलेला आहे कंपल्सरी चेज आहे त्याच्यामुळेच अजूनही फिल्डिंग करणाऱ्या टीमकडे दे देखील संधी आहे यापुढचे दोन्ही डॉट बॉल जर हाताळले गेले तर मात्र विजय प्राप्त करता येऊ शकतोय किंग्स इलेव्हन सिंधुदुर्ग टीम देखिल एक बॉल दोन दोन बॉल एक दोन बॉल दोन हे समीकरण जे ना ते थोडं कठीणच जातं फलंदाजांसाठी हा आजवरचा इतिहास आहे क्रिकेट मधला विशेषतः आपल्या टेनिस बॉल क्रिकेट मध्ये नवीन फलंदाज खेळपट्टीवर ज्ञानेश्वर बजागे अक्षरशः घेरलंय फलंदाजाला क्षेत्रक्षकांनी अंब्रेला फील्ड प्लेसमेंट आहे मोठा फटका तर आलाय या षटकामध्ये ज्याची आवश्यकता होती मात्र तदनंतर लगेच चोख प्रत्युत्तर राजेंद्र भंडारी यांनी देखील दिलंय फलंदाजाला प्रशांतला बाद केलंय नवीन फलंदाजा समोर आता कुठल्या लेंथवर गोलंदाजी होईल ज्ञानेश्वर ऑन स्ट्राईक येअर इज द नेक्स्ट बॉल ओ फ्रंट फुटला कमिट होऊन कट करण्याचा प्रयत्न बीट होतोय ह्यूज डॉट बॉल पी एल धमाका सीझन चार ठप्पा पडल्यानंतर थोडासा किंचितचा आतमध्ये येणारा बॉल होता डावा पाय आधीच पुढे काढून ठेवला होता फलंदाजानं आणि त्यानंतर दिशा दाखवण्याचा प्रयत्न केला स्पीर ऑफ द विकेट ऑफ साईडला मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क पाहायला मिळाला नाही जबरदस्त गोलंदाजी जबरदस्त रंगते ही मॅच खऱ्या अर्थानं क्रिकेटचा विजय होतोय खऱ्या अर्थानं किरवली प्रीमियर लीग विजय होतोय या मॅच मध्ये दुसराच सामना एवढा रंगतदार अवस्थित आहे तर विचार करा पुढे कसे सामने असतील के पी एल धमाका धमाकेदार मॅच ज्ञानेश्वर खेळण्यासाठी सज्ज किंग्स इलेव्हन सिंधुदुर्गला डॉट बॉल ची गरज आहे जिंकण्यासाठी आणि पुरंदर वॉरियर्सला पाहिजे एक धाव शेवटचा बॉल लॉफ्टेड फटका समोर फिल्डर नाहीये लॉन्ग ऑफला आणि बॉल सीमापार षटकार अखेर हा सामना पुरंदर वॉरियर्सने जिंकलाय प्रेशर होता ज्ञानेश्वर वर परंतु एक चांगला फटका शेवटच्या बॉलवर खोलवर टप्प्याचा बॉल होता आणि बरोबर तुम्ही पाहू शकाल भीटत होती उजव्या भरपूर बाहेरची वाइड हाफ वॉली होती त्याच्यावर लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह अप्रतिम षटकार